हाय फ्रेंड्स, आपण आज कारलं बनवूया. माझ्या आईनं नेहमी एक म्हण म्हणायची, कडू कारलं साखरेत घोळा तुपात घोळा, कडू ते कडूच राहतं. हा, आता हे कारलं मी केलं म्हणजे ते गोड झालंय असं नाही आहे, पण ज्यांना कारलं खायची इच्छा असते पण ते अति कडू असल्यामुळं खाल्लं जात नाही, त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि शिवाय हे कारलं जे आहे ते कमी प्रमाणात कडू होतं, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कारले मी स्वच्छ धुवून घेतले, कट करून घेतले आणि जरा बिया असल्यामुळे बिया काढून घेत आहे. तुम्ही जर अगदी कवळे कारले घेतले तर त्यात एवढ्या जाड बिया नाही राहत, मग तुम्ही राहू दिले तरी चालेल. मी जे हे कारले आणले होते यामध्ये बिया होतात, वरून छान होते ते हिरवेगार फ्रेश असे, पण आतमध्ये जरा जाड अशा बिया होत्या. कारल्यातले बिया काढून घेतल्या मी आणि त्याचे चार भाग करून कट करून घेतले. बारीक कट करायचे. तुम्ही हे कारलं पाहिजे तर गोलसुद्धा कापू शकता. व्यवस्थित बारीक कट करून घेतले. छान होता ते कारले, जास्त कडू होत नाही. आणि शिवाय आपण एकदा वाफवून ठेवलेले कारले हे 2 दिवस सुद्धा खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवून. एकदमच वाफवून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून फक्त परतून घ्यायचे. खूप छान लागतात. कारले कट करून घेतले मी, त्यानंतर थोडं मीठ घालून परत एकदा धुवून घेतले. तवा घेतला आहे, त्यावर तेल घातलं आहे 2 चमचे आणि कट करून घेतलेले कारल्यावर घालून देत आहे तव्यावर. शक्यतो हे कारले तव्यावरच करा, लोखंडी किंवा कुठला पण चपातीचा जो तवा असतो त्यावर केलं तरी चालते, पण तव्यावरच छान होतात, हे क्रिस्पी होतात. असे परतून घेतलं मी, थोडं असं मीठ घातलं आधी आणि नंतर हळद घातली 1 चमचाभर. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. गॅसची फ्लेम लो केली आत्ता आणि मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं. 1-2-3 मिनिटं झाकण ठेवलं होतं. हे बघा, हलकेसे कारले परतून झाले आहे. थोडं मला ड्राय झाल्यासारखं वाटलं हे कारलं, तेल कमी झाल्यासारखं वाटलं. मग मी त्यात परत थोडंसं तेल घातलं वरून. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. आमची आई जेव्हा लहानपणी कारलं करायची तर आम्हाला म्हणजे फार चिड यायची की कारलं कसं काय खाऊ शकतात एवढं कडू असताना. पण आत्ता याच कारल्याचं महत्त्व पटत आहे की बऱ्याच जणांना डायबिटीज वगैरे असले त्यांना कारलं खावंच लागतं आणि आपल्यालाही आता आवडतं ते. आता आपली मुलं पण तसेच नखरे करतात, पण अशा प्रकारे कारलं केलं तर मुलं अगदी पोटभर खातात असं मी नाही म्हणणार, पण टेस्ट करण्यासाठी घेऊ शकतात, घेतात ताटात. म्हणजे माझी तरी अशा प्रकारे केलं ना, थोडंसं खातात असं. त्यानंतर मिक्स करून घेतलं मी आणि परत 4-5 मिनिटं झाले होते वाफवून. बघा आता छान क्रिस्पी झालं आहे. परत एकदा मिक्स करून घेतलं आणि हा तवा मोठा असल्यामुळे मी मध्येच असं जरा खुलगड भाग केला. तुम्ही जर छोट्या तव्यात करत असाल तर काढून घ्या ताटामध्ये. तेल घातलंय थोडंसं 1/2 चमचा, त्यावर जिरे घातलंय थोडं आणि तीळ घातले आहे जवळपास 2 चमचे. तिळामुळे हे कारले जे आहे ते अजिबात कडू लागत नाही. आणि जे मध्ये तेल आहे त्या तेलावरच हे तीळ आहे ना परतून घ्यायचे, फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यामध्ये मी तिखट घातलं आहे, 1.5 चमचा तिखट घातलं आणि सर्व कारले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चांगलं एकजीव करून झालं होतं. त्यानंतर मी याच्यावर आधी मीठ घातलेलं आहे, पण आता थोडंसं मीठ घातलं आहे तिखट टाकल्यामुळं. बस परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे. खूप छान होतं हे कारले वरण भाताबरोबर एक साईड डिश तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.